नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयातील मसावी या घटकाविषयी दोन महत्त्वपूर्ण नियम अभ्यासणार आहोत. पहिला नियम आहे दोन क्रमगत सम संख्यांचा, म्हणजे दोन क्रमवार समसंख्यांचा मसावी बरोबर दोन असतो, म्हणजे दोन क्रमाने येणाऱ्या समसंख्यांचा मसावी किती असतो, तर दोन असतो. आणि दुसरा नियम आहे दोन क्रमगत विषम संख्यांचा. पहिला नियम समसंख्यांचा आणि हा विषम संख्यांचा मसावी बरोबर एक असतो, म्हणजेच दोन क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांचा मसावी एक असतो. हे दोन नियम या ठिकाणी आहेत. आता पहिल्या नियमाची पडताळणी आपण या ठिकाणी बघणार आहोत. दोन क्रमगत समसंख्यांचा मसावी दोन असतो. आपण दोन क्रमवार समसंख्या 48 आणि 50 घेतलेले आहेत. आता मसावी काढण्यासाठी आपण त्यांचे अवयव या ठिकाणी काय करणार आहोत, पाडणार आहोत. आता 48 अवयव, 48 भाग जाणारी मोठी संख्या आहे 24. 24 × 48, 24 भाग जाणारी आहे 12. 12 × 24, 12 भाग जाणारी मोठी आहे 6. 6 × 12 आणि 6 भाग जाणारी मोठी संख्या आहे 3. 3 × 6 आणि 3 अवयव पाडा लागतील, 1, 3, 3 आणि खाली 1 उरला आहे. त्या 1 भाग जाणारा कोण आहे, तर 1 आहे, 1, 1, 1. हे अवयव झाले 48. मित्रांनो, आता आपण 50 अवयव या ठिकाणी पाडणार आहोत. 25 ही मोठी संख्या आहे, 25 × 50. 25 भाग जाणारी मोठी संख्या 5 आहे, 5, 5, 25. 1 ने 5 भाग दिला आपण आणि खाली 1 भाग, 1, 1, 1. हे अवयव आपण या ठिकाणी पाडून घेतलेले आहेत. सामायिक अवयव मित्रांनो 2 आहे, दुसरा सामायिक अवयव यात कोणताही नाही आणि खाली 1 आहे. मात्र मग या ठिकाणी सामायिक अवयव कोणता आला आहे, तर मोठा अवयव 2 आपणास मिळाला, म्हणून मसावी बरोबर 2 आहे. दोन क्रमांक समसंख्यांचा मसावी 2 असतो, हा नियम आपण या ठिकाणी सिद्ध केलेला आहे. आता दुसरा जो नियम होता दोन क्रमगत विषम संख्यांचा मसावी 1 असतो, तो आपण या ठिकाणी पडताळून बघूया. आता आपण दुसऱ्यामध्ये दोन क्रमवार संख्या घेऊ, 25 आणि 27. दोन क्रमगत विषम संख्या आपण घेतलेल्या आहेत. आता वरील उदाहरणाप्रमाणेच आपण यांचे अवयव पाडणार आहोत. 25 भाग जाणारी मोठी संख्या आहे 5, 5, 5, 25. 5 भाग जाणारी मोठी संख्या कोणती आहे, तर 1 आहे, 1, 5, 5. 5 ही मूळ संख्या असल्यामुळे आणि 1 भाग आपण दिलेला आहे. आता दुसरी जी संख्या होती 27, 27 भाग जाणारी मोठी संख्या होती 9, 9 × 27. 9 भाग जाणारी मोठी आहे 3, 3 × 9. 3 भाग जाणारी 3 ही मूळ संख्या असल्यामुळे 1, 1, 3, 3 आणि शेवटी 1 अवयव, 1 भाग जाणारी 1 संख्या आहे, 1, 1, 1. आता 5 नाही, त्यानंतर 3 या अवयवात नाही, मग सामायिक अवयव कोण आहे, तर फक्त 1 आहे. म्हणून यांचा मसावी किती आला, तर 1 आला आहे. म्हणजे दोन क्रमगत विषम संख्यांचा मसावी 1 असतो आणि समसंख्यांचा मसावी 2 असतो. हा मसावी संबंधित नियम आपण या ठिकाणी अभ्यासला आहे. मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.